केंद्रातील मोदी सरकार विरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश रामू तिवारी यांच्या नेतृत्वात गुरुवारी शहरातील गांधी चौकात जेल भरो आंदोलन करण्यात आले. देशातील जनतेला भारतीय जनता पक्षाने मोठमोठी स्वप्ने दाखवित सत्ता काबीज केली. त्यानंतर मागील 8 वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक जनविरोधी निर्णय घेतले आहेत. महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या या सरकारच्या काळात देशात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या या सरकारच्या काळात सर्वाधिक बेरोजगारी वाढली. त्यामुळे देशातील सर्वच घटकांमध्ये या सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या संदर्भात रामू तिवारी यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया. काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष और खासदार हमारे नेता राहुलजी गांधी को जो भारत यात्रा के बाद में जो और हिडनबर्ग ने जब से ये अदानी का मुद्दा उठाया और राहुल जी बार बार हिडनबर्ग का अदानी का मुद्दा उठा के जो आज मोदी सरकार को परेशान कर रहे हैं उसको उसके ऊपर मोदी सरकार जो जगह जगह पे राहुल जी को फंसाने का काम कर रही है. कभी दिल्ली की पुलिस वालों को भेजती है तो कभी सूरत में जो एक मोदी के ऊपर किसी ने अगर कुछ बोल दिया तो उसके ऊपर उनके ऊपर 2 साल का आरोप सिद्ध करके उनके ऊपर कार्रवाई की जाती है. उसका चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी को निषेध करते हैं.